नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक खुशखबर घेऊन आलो आहोत. IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी म्हणजे रिजनल रुरल बँकांसाठी अंदाजे 10,000 जागांची मेगा भरती होणार आहे. नुकतीच IBPSने यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आजच्या भागामध्ये आपण या मेगा भरतीसंबंधी विस्तृतपणे माहिती पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत पदनिहाय जागा किती आहेत, पदनिहाय पात्रता काय आहे, निवड पद्धत कशी आहे, ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप काय आहे, त्यासोबत या मेगा भरतीचे संपूर्ण वेळापत्रक जे IBPSने प्रसिद्ध केले आहे त्यासंबंधीची माहिती घेणार आहोत. आणि शेवटी महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन परीक्षा कोणकोणत्या केंद्रावरती घेण्यात येणार आहे त्यासंबंधीची माहिती घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी ऑफिसर्स ग्रुप ए, त्यामध्ये स्केल 1, स्केल 2 आणि स्केल 3 आणि त्यासोबत सहाय्यक म्हणजे ऑफिस असिस्टंट ग्रुप बी पदासाठी IBPS मार्फत सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यातच ऑफिसर्स ग्रुप ए पदासाठीच्या मुलाखतीसुद्धा होणार आहेत. पदनिहाय जागा पाहूया आता आपण. ऑफिस असिस्टंट या पदासाठी 5,151 रिक्त जागा आहेत. ऑफिसर्स स्केल ए पदासाठी 3,732 जागा आहेत. ऑफिसर्स स्केल टू, त्यामध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसर पदासाठी 103 जागा आहेत. ऑफिसर्स स्केल टू, त्यामध्ये मार्केटिंग ऑफिसर्स पदासाठी 8 जागा आहेत. ऑफिसर्स स्केल टू ट्रेजरी मॅनेजर पदासाठी 3 जागा आहेत. ऑफिसर्स स्केल टू लॉ या पदासाठी 27 जागा आहेत. ऑफिसर्स स्केल टू CA या पदासाठी 27 जागा आहेत. ऑफिसर्स स्केल टू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या पदासाठी 60 जागा आहेत. ऑफिसर्स स्केल टू जनरल बँकिंग ऑफिसर या पदासाठी 752 जागा आहेत. आणि ऑफिसर्स स्केल थ्री या पदासाठी 159 जागा आहेत. तर अशा पद्धतीने IBPSने जी रिक्त जागांची संख्या जाहीर केलेली आहे त्याप्रमाणे साधारणपणे 10,022 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये साधारणपणे भारतातील 43 प्रादेशिक ग्रामीण बँका सहभागी होत आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील 2 बँका आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या 2 बँका सहभागी झालेल्या आहेत. निवड पद्धत कशा पद्धतीने आहे? काही जागांसाठी ऑनलाईन पूर्वपरीक्षा होणार आहे, त्यानंतर ऑनलाईन मुख्य परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर मुलाखत होणार आहे. आणि काही जागांसाठी ऑनलाईन मुख्य परीक्षा होणार आहे, ज्याला सिंगल लेवल एक्झामिनेशन असं नाव दिलेलं आहे आणि त्यानंतर मुलाखत होणार आहे. या सर्व ऑनलाईन परीक्षा ह्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या असणार आहेत. आता पाहूया या विविध जागांसाठी पात्रता कशा पद्धतीने आहे. यामध्ये सर्वप्रथम पाहूया नागरिकत्व पात्रता. उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. 1 जानेवारी 1962 रोजी भारतात कायमस्वरूपी स्थायिक झालेली नेपाळ, भूतान किंवा तिबेटमधील व्यक्ती असेल तर ती व्यक्तीसुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकते. आणि त्यासोबत पाकिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका आणि पश्चिम आफ्रिकन देशातून भारतात स्थलांतरित झालेली पण मूळ भारतीय व्यक्ती ही सुद्धा या भरतीसाठी पात्र आहे. आता पाहूया वयाची पात्रता कशा पद्धतीने आहे. ऑफिसर्स स्केल 3 सीनियर मॅनेजर या पदासाठी कमीत कमी वय 21 असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त 40 असणे आवश्यक आहे. ही वयाची पात्रता ही सर्वसाधारण खुल्या गटातील किंवा खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी आहे.
उमेदवार SC किंवा ST कॅटेगरीतील असेल तर त्याला 5 वर्ष वयामध्ये सवलत आहे, म्हणजे 45 वयापर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते. OBC कॅटेगरीतील उमेदवारासाठी 3 वर्ष वयाची सवलत आहे आणि फिजिकली हँडिकॅप व्यक्ती असेल तर त्याला 10 वर्ष वयाची सवलत आहे. उमेदवार जर एक्स सर्व्हिसमन असेल, म्हणजे माजी सैनिक असेल, तर त्यालासुद्धा 5 वर्षाची वयामध्ये सवलत आहे. 1984ची दंगलग्रस्त व्यक्ती, त्या व्यक्तीलासुद्धा वयामध्ये 5 वर्षाची सवलत आहे. ऑफिसर्स स्केल 2 या पदासाठी कमीत कमी वय 21 असणे गरजेचे आहे आणि जास्तीत जास्त वय 32. हे खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी आहे. SC ST कॅटेगरीतील उमेदवारांसाठी 5 वर्ष वयाची सवलत आहे. OBC वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षाची सवलत आहे. अपंग व्यक्तीसाठी 10 वर्षाची सवलत आहे. परत माजी सैनिक व्यक्तीसाठी 5 वर्षाची सवलत आहे आणि 1984मधील दंगलग्रस्त व्यक्तीसाठीसुद्धा 5 वर्ष वयाची सवलत आहे. ऑफिसर्स स्केल 1 असिस्टंट मॅनेजर या पदासाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त वय 18 ते 30 आहे. हे खुल्या वर्गातील गटासाठी आणि त्यानंतर SC ST OBC फिजिकली हँडिकॅप माजी सैनिक आणि 1984मधील दंगलग्रस्त व्यक्तींसाठीची वयामध्ये सवलत ही त्याच पद्धतीने आहे ज्यामध्ये आपण अगोदरच्या पोस्टसाठी वयामध्ये सवलती पाहिल्या होत्या. ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज या पदासाठी कमीत कमी वय 18 असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त वय 28. SC ST कॅटेगरीतील उमेदवारासाठी वयामध्ये 5 वर्षाची सवलत आहे. OBC वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षाची सवलत आहे. फिजिकली हँडिकॅप व्यक्तीसाठी 10 वर्ष वयाची सवलत आहे. उमेदवार माजी सैनिक असेल तर त्याची सर्व्हिस कंप्लीट झाल्यानंतर 3 वर्ष वयामध्ये सवलत आहे आणि यामध्ये उमेदवाराचे वय हे 50 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे अशा पद्धतीची अट घातली आहे. जर उमेदवार विधवा किंवा घटस्फोटित महिला असेल तर त्या महिला व्यक्तीस 9 वर्ष वयाची सवलत आहे आणि 1984मधील दंगलग्रस्त व्यक्तीसाठी 5 वर्ष वयाची सवलत आहे. आता पाहूया पदनिहाय शैक्षणिक पात्रता कशा पद्धतीने आहे त्याविषयीची माहिती. सर्वप्रथम पाहू ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेतील पदवीधारक किंवा तत्सम अर्हताधारक असावा. प्रादेशिक बँकांच्या राज्यातील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणजे समजा महाराष्ट्रातील महाराष्ट्र ग्रामीण बँक ही बँक आपण गृहीत धरली तर ही बँक महाराष्ट्रामध्ये आहे तर साधारणपणे उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासोबत उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या पदासाठी कोणत्याही अनुभवाची गरज नाही. त्यानंतर ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर या पदासाठी शैक्षणिक पात्रता पाहू. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा तत्सम अर्हता. उमेदवार जर ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल हजबंड्री, व्हेटरनरी सायन्स, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, पिसिकल्चर, ॲग्रिकल्चरल मार्केटिंग, फूड कॉर्पोरेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, लॉ, इकॉनॉमिक्स किंवा अकाउंटन्सीमधील पदवीधारक असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. त्यासोबत प्रादेशिक बँकांच्या राज्यातील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणेसुद्धा आवश्यक आहे. या पदासाठीसुद्धा कोणत्याही अनुभवाची गरज नाही. त्यानंतर आहे ऑफिसर स्केल 2 जनरल बँकिंग ऑफिसर मॅनेजर या पदासाठी शैक्षणिक पात्रता. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील कमीत कमी 50% गुण मिळवून पदवी किंवा तत्सम अर्हता. बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल हजबंडरी, व्हेटरनरी सायन्स, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, पिसिकल्चर, ॲग्रिकल्चरल मार्केटिंग अँड कॉपरेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, लॉ, इकॉनॉमिक्स अँड अकाउंटन्सीमध्ये पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
यासोबत या पदासाठी अनुभवाची गरज आहे. बँकेत किंवा वित्तीय संस्थेत ऑफिसर पदाचा कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव उमेदवारास असला पाहिजे. त्यानंतर पुढचे पद आहे ऑफिसर स्केल 2 स्पेशालिस्ट ऑफिसर आयटी मॅनेजर. या पदासाठी पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधील कमीत कमी 50% गुण मिळवून पदवी किंवा तत्सम अर्हता आणि त्यासोबत उमेदवाराकडे ASP PHP C++ जावा VB VC आणि OCP यांचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. त्यासोबत संबंधित क्षेत्रातील 1 वर्षाचा उमेदवारास अनुभव असायला हवा. त्यानंतर ऑफिसर स्केल 2 स्पेशालिस्ट ऑफिसर लॉ ऑफिसर मॅनेजर या पदासाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची लॉमधील कमीत कमी 50% गुण मिळवून पदवी किंवा तत्सम अर्हता आणि वकील म्हणून 2 वर्ष काम केले असावे किंवा बँक किंवा वित्तीय संस्थांमध्ये अधिकारी म्हणून कमीत कमी 2 वर्ष लॉ ऑफिसर म्हणून काम केले असावे. त्यानंतर ऑफिसर स्केल 2 स्पेशालिस्ट ऑफिसर्स ट्रेजरी मॅनेजर या पदासाठी शैक्षणिक पात्रता CA किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून फायनान्समधील MBA पदवी आणि उमेदवारास संबंधित क्षेत्रातील 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑफिसर स्केल 2 स्पेशालिस्ट ऑफिसर मार्केटिंग ऑफिसर मॅनेजर या पदासाठीची शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून मार्केटिंगमधील MBA पदवी आणि उमेदवारास संबंधित क्षेत्रातील 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यानंतर पदाचे नाव आहे ऑफिसर स्केल 2 स्पेशालिस्ट ऑफिसर ॲग्रिकल्चरल ऑफिसर. या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर डेअरी ॲनिमल हजबंड्री फॉरेस्ट्री व्हेटरनरी सायन्स ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग किंवा PC कल्चरमधील कमीत कमी 50% गुण मिळवून पदवी किंवा तत्सम अर्हता आणि उमेदवारास संबंधित क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यानंतर पदाचे नाव आहे ऑफिसर स्केल 3 सिनियर मॅनेजर. या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील कमीत कमी 50% गुण मिळवून पदवी किंवा तत्सम अर्हता बँकिंग फायनान्स मार्केटिंग ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री ॲनिमल हजबंडरी व्हेटरनरी सायन्स ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग PC कल्चर ॲग्रिकल्चरल मार्केटिंग अँड कॉपरेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट लॉ किंवा इकॉनॉमिक्स अँड अकाउंटन्सीमध्ये पदवी किंवा पदविका असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. अनुभव बँक किंवा वित्तीय संस्थांमध्ये अधिकारी म्हणून किमान 5 वर्षाचा अनुभव असणे उमेदवारास आवश्यक आहे. आता पाहू अर्ज करण्यासाठी फी किंवा शुल्क कशा पद्धतीने आहे. ऑफिसर स्केल 1, 2, 3 या पदासाठी SC ST PWBD किंवा एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आहे ₹175 आणि बाकी वर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आहे ₹850. त्याच पद्धतीनं ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज या पदासाठी सुद्धा मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹175 आणि बाकी वर्गांच्या उमेदवारांसाठी ₹850 अर्ज शुल्क आहे. आता पाहूया ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीने आहे. सर्वप्रथम पाहू ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज या पदासाठी पूर्व परीक्षेचे स्वरूप हे कशा पद्धतीने आहे. पूर्व परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे. त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि संख्यात्मक क्षमता म्हणजे रिझनिंग अँड न्यूमरिकल ॲबिलिटी या विषयावर परीक्षा होणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी ही इंग्रजी मराठी किंवा कोकणी भाषेतून उमेदवारास देता येणार आहे. त्यामध्ये प्रश्न असणार आहेत 40 आणि त्यासाठी असणारे गुण आहेत 40. संख्यात्मक क्षमता यासाठी सुद्धा उमेदवार इंग्रजी मराठी किंवा कोकणी यापैकी कोणत्याही भाषेतून परीक्षा देऊ शकतो.
यासाठी प्रश्न संख्या असणार आहे 40 आणि एकूण गुण सुद्धा असणार आहेत 40. या दोन्ही चाचण्यांसाठी एकत्रित 45 मिनिटाची वेळ असणार आहे, म्हणजे एकूण प्रश्न असणार आहेत 80 आणि त्यासाठी असणारे गुण सुद्धा आहेत 80. त्यानंतर पाहू ऑफिसर स्केल 1 या पदासाठी पूर्वपरीक्षा कशा पद्धतीने असणार आहे. पूर्वपरीक्षा ही सुद्धा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे, त्यासाठी एकत्रित वेळ हा 45 मिनिटाचा असणार आहे आणि त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या विषयांवर चाचणी होणार आहे. परीक्षेचे माध्यम हे यामध्ये सुद्धा उमेदवार इंग्रजी, मराठी किंवा कोकणी यापैकी कोणत्याही भाषेतून परीक्षेला सामोरे जाऊ शकतो. यामध्ये प्रश्न संख्या असणार आहे बुद्धिमत्ता चाचणी 40 आणि त्यासाठी एकूण गुण 40, अंकगणितासाठी प्रश्न संख्या असणार आहे 40 आणि त्यासाठीचे सुद्धा गुण 80. अशा पद्धतीने एकूण 80 प्रश्न असणार आहेत 80 गुणांसाठी. आता पाहूया ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज या पदासाठी मुख्य परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे त्याविषयीची माहिती. मुख्य परीक्षा ही सुद्धा वस्तुनिष्ठ स्वरूपाचीच असणार आहे, त्यासाठी एकत्रित वेळ हा 2 तासाचा असणार आहे आणि त्यामध्ये 5 विषयांवर चाचणी होणार आहे. हे 5 विषय कोणकोणते आहेत, तर बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर संगणकाचे ज्ञान म्हणजे कॉम्प्युटर अवेअरनेस, त्यानंतर सामान्य ज्ञान आणि त्यानंतर इंग्रजी किंवा हिंदी या दोन्हीपैकी एका भाषांवर परीक्षा होणार आहे. याची निवड उमेदवाराला अगोदरच करावी लागणार आहे की त्याला इंग्रजी भाषेसाठी परीक्षा द्यायची आहे की हिंदी भाषेसाठी. आणि त्यानंतर शेवटी आहे संख्यात्मक क्षमता. बुद्धिमत्ता चाचणीसाठी माध्यम इंग्रजी, मराठी किंवा कोकणी यापैकी उमेदवार कोणत्याही एका भाषेतून चाचणी देऊ शकतो. कॉम्प्युटर अवेअरनेससाठी सुद्धा इंग्रजी, मराठी किंवा कोकणीमधून उमेदवार परीक्षा देऊ शकतो. सामान्य ज्ञान याच्यासाठी सुद्धा त्याच भाषा आहेत. इंग्रजी भाषा जर उमेदवाराने चाचणीसाठी निवडली असेल तर त्याची चाचणी मात्र उमेदवार केवळ इंग्रजी भाषेतून देऊ शकतो. हिंदी भाषा उमेदवाराने निवडली असेल तर त्या भाषेची चाचणी उमेदवार हिंदी भाषेतून देऊ शकतो. बुद्धिमत्ता चाचणीसाठी प्रश्न संख्या असणार आहे 40 आणि एकूण गुण असणार आहेत 50. संगणकाच्या ज्ञानासंबंधीची चाचणी यामध्ये प्रश्न संख्या असणार आहे 40 आणि गुण असणार आहेत 20. सामान्य ज्ञान संबंधीच्या चाचणीमध्ये प्रश्न संख्या असणार आहे 40, एकूण गुण असणार आहेत 40. इंग्रजी किंवा हिंदी भाषेसाठी असणाऱ्या चाचणीमध्ये प्रश्न संख्या 40 आणि एकूण गुण 40 असणार आहेत. आणि संख्यात्मक क्षमता म्हणजे न्यूमरिकल ॲबिलिटी चाचणीसाठी प्रश्न संख्या असणार आहे 40 आणि एकूण गुण असणार आहेत 50. तर अशा पद्धतीने एकूण प्रश्न संख्या 200 असणार आहे आणि त्यासाठी असणारे गुण हे 200 असतील. यानंतर पाहूया ऑफिसर स्केल 2 या पदासाठी मुख्य परीक्षा ही कशा पद्धतीची असेल यासंबंधीची माहिती. मुख्य परीक्षासुद्धा वस्तुनिष्ठ स्वरूपांचीच असेल आणि त्यामध्ये 5 विविध विषयांवर ही परीक्षा घेतली जाईल. यासाठीचा वेळ हा 2 तासाचा असेल. 5 विषय कोणकोणते आहेत, तर बुद्धिमत्ता चाचणी, संगणकाचे ज्ञान, सामान्य ज्ञान, इंग्रजी किंवा हिंदी यापैकी एक आणि अंकगणित. यासाठी प्रश्न संख्या ही या ठिकाणी दिलेली आहे. बुद्धिमत्ता चाचणी 40 प्रश्न संख्या 50 गुण, संगणकाचे ज्ञान 40 प्रश्न संख्या 20 गुण, सामान्य ज्ञान 40 प्रश्न संख्या 40 गुण, इंग्रजी किंवा हिंदी भाषा 40 प्रश्न संख्या 40 गुण आणि अंकगणित 40 प्रश्न संख्या 50 गुण. अशा पद्धतीने एकूण 200 प्रश्न असतील 200 गुणांसाठी. इंग्रजी किंवा हिंदी भाषा वगळता परीक्षा देण्याचे माध्यम हे इंग्रजी, मराठी किंवा कोकणी असेल. इंग्रजी भाषा उमेदवाराने निवडली असेल तर तो इंग्रजी भाषेतून त्या परीक्षेला सामोरे जाईल. हिंदी भाषा निवडली असेल तर हिंदी भाषेतून उमेदवार त्या परीक्षेला सामोरे जाईल. आता पाहूया काही जागांसाठी IBPS ही फक्त एकच परीक्षा घेणार आहे आणि त्यासाठी नाव आहे सिंगल लेवल एक्झामिनेशन. तर त्यामध्ये ऑफिसर स्केल 2
जनरल बँकिंग ऑफिसर या पदासाठी सिंगल लेवल एक्झामिनेशन होणार आहे. ही सुद्धा वस्तुनिष्ठ स्वरूपाचीच असणार आहे आणि त्यामध्ये 5 विविध विषयांवर एकत्रित 2 तासाची परीक्षा होणार आहे. ते विषय कोणकोणते आहेत तर बुद्धिमत्ता चाचणी, संगणकाचे ज्ञान, वित्तीय ज्ञान, इंग्रजी भाषा किंवा हिंदी भाषा दोन्हीपैकी एक आणि अंकगणित आणि डेटा इंटरप्रिटेशन. यामध्ये माध्यम हिंदी किंवा इंग्रजी असणार आहे. यामध्ये मराठी आणि कोकणी भाषा समाविष्ट केलेल्या नाहीत. इंग्रजी भाषा चाचणीसाठी इंग्रजी माध्यम असेल, हिंदी भाषा चाचणीसाठी हिंदी माध्यम असेल. प्रश्नसंख्या ही या ठिकाणी दिलेली आहे. यासाठी असणारे गुण हे सुद्धा दिलेले आहेत. अशा पद्धतीने एकूण 200 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठीचे गुण हे 200 असतील. त्यानंतर ऑफिसर स्केल 2 स्पेशालिस्ट केडर या पदासाठी सुद्धा सिंगल लेवल एक्झामिनेशन ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची होणार आहे. यामध्ये प्रोफेशनल नॉलेज, बुद्धिमत्ता चाचणी, वित्तीय ज्ञान, इंग्रजी किंवा हिंदी भाषा, संगणकाचे ज्ञान, अंकगणित आणि डेटा इंटरप्रिटेशन या 6 विषयांवर 240 प्रश्न आणि 200 गुणांसाठी ही परीक्षा होणार आहे. त्यासाठीचा एकत्रित वेळ हा 2.5 तासाचा असणार आहे. यानंतर ऑफिसर स्केल 3 या पदासाठी सिंगल लेवल एक्झामिनेशन होणार आहे. त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, संगणकाचे ज्ञान, सामान्य ज्ञान, इंग्रजी किंवा हिंदी भाषा आणि अंकगणित या 5 विषयांवर 2 तासाची 200 गुणांची आणि ज्यामध्ये 200 प्रश्न असतील अशा स्वरूपाची वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा होणार आहे. इंग्रजी भाषेसाठी माध्यम असेल इंग्रजी आणि हिंदी भाषेसाठी माध्यम असेल हिंदी. या व्यतिरिक्त बाकी सर्व विषयांच्या चाचण्यासाठी हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून उमेदवार चाचणी देऊ शकतील. आता पाहूया या संपूर्ण भरती प्रक्रियेचे वेळापत्रक. उमेदवार ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा अर्जामध्ये बदल करू इच्छित असतील तर 1/7/2020 ते 21/7/2020 या कालावधीमध्ये करू शकतील. म्हणजे 1 जुलैपासून साधारणपणे ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे सुरू होत आहेत. त्यानंतर पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीज ऑर इंटिमेशन चार्जेस हे ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहेत आणि याचा कालावधी 1/7/2020 ते 21/7/2020 आहे. त्यानंतर प्री एक्झाम ट्रेनिंगसाठी उमेदवार 12/8/2020 रोजी कॉल लेटर्स डाउनलोड करू शकतील. प्री एक्झाम ट्रेनिंग हे 24 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या दरम्यान कंडक्ट करण्यात येईल. पूर्वपरीक्षेचे कॉल लेटर उमेदवार 2020 डाउनलोड करू शकतील. पूर्वपरीक्षा ऑनलाईन पूर्वपरीक्षा ही 2020 घेण्यात येईल. पूर्वपरीक्षेचा निकाल हा 2020 जाहीर होईल. मेन किंवा सिंगल परीक्षेचे कॉल लेटर हे 2020 डाउनलोड करता येईल. मेन किंवा सिंगल एक्झामिनेशन ही नोव्हेंबर 2020 घेण्यात येईल. मेन किंवा सिंगल परीक्षेचा निकाल हा 2020 जाहीर करण्यात येईल. मुलाखतीसाठीचे कॉल लेटर हे 2020 डाउनलोड करू शकतील. मुलाखती ह्या 2020 घेण्यात येतील आणि प्रोविजनल अलॉटमेंट या सर्व पदांसाठी ही 2021 करण्यात येईल. मित्रांनो, ऑनलाईन पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा महाराष्ट्रामध्ये विविध केंद्रांवरती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पूर्वपरीक्षेसाठी अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई किंवा ठाणे किंवा नवी मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे आणि रत्नागिरी या केंद्रांवरती परीक्षा घेण्यात येईल. मुख्य परीक्षा ही महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई किंवा ठाणे किंवा नवी मुंबई
नागपूर आणि पुणे या केंद्रांवरती परीक्षा घेण्यात येईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने IBPSने प्रसिद्ध केलेल्या प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठीची मेगा भरती याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या भागामध्ये पाहिली। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।